दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्गशीर्ष महिन्यात शहरातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे भरणाऱ्या यात्रेसाठी मंदिर विश्वस्तांच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे. शहराचा ग्रामदैवत असलेल्या शहरातील सातारा परिसरात स्थित प्राचीन हेमाडपंथी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे मार्गशीर्ष महिन्यात यात्रेचं आयोजन करण्यात येतं. या यात्रेसाठी शहरी आणि ग्रामीण भागातील भाविक नवस फेडण्यासाठी दर्शन घेतात. त्यामुळे यात्रेदरम्यान सातारा खंडोबा मंदिरात भाविकांची मांडी आळी असते. खंडोबा देवस्थानाला हजारो वर्षांची परंपरा लाभली असल्याची माहिती खंडोबा देवस्थानाचे पुजारी विशाल धुमाळ यांनी एमसीएनशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 30 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या यात्रेसाठी मंदिर विश्वस्तांच्या वतीनं दरवर्षी जय्यत तयारी करण्यात येते. त्यानुसार यंदाही खंडोबा देवस्थान येथे रंगरंगोटी आकर्षक विद्युत रोषणाईसह भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी एमसीएनशी बोलताना दिली. आजचा इतिहास हा ज्ञात आहे सगळ्यांना. आराध्य दैवत खंडोबा असल्यामुळे सर्वांचं तिथं लाखोच्या संख्येने लोक इथं यात्रेला येतात आणि दर्शन घेतात. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडनं मागणी अद्याप केलेली नाही जीर्णोद्धाराकरता, की या मंदिराकरता काय जीर्णोद्धार करायचा या दृष्टिकोनातून अजून केलेली नाही. आणि ते एक आपल्याला ग्रामपंचायतमार्फत आम्हाला एक जागा तिथं ग्रामपंचायतने दिलेली देवस्थानला 1738 स्क्वेअर फुटाची, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये महानगरपालिका आणि इतर लोकांचा सहभाग घेऊन तो उपक्रम चांगला व्यवस्थित राबवण्याचा आमचा देवस्थानचा प्रयोग आहे. आणि तो आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू सर्व भाविकांच्या आणि गाववासियांच्या आणि मानपाच्या सहकार्याने तो आम्ही करू अशी अपेक्षा आहे.